आठवण झाली बाहेर तुला माझी लेकी बाई मानतोस ना मला मग सारखं का सोडून जात असतोस आणि आणि काय र तुला कोणी सांगितलं की मी येत आहे म्हणून या टाकीत कधीच पाणी आलं नाही या टाकीची उंची लय भारी डोंगरवाडीच्या आया बहिणींच्या लय कामी आली आणि वर्षातून दोघी सोघी इथूनच खाली पडत्यात आणि सरणावर चढत्यात आणि तुला काय वाटलं ग म्हणजे नेहमी पोलीसच चोरांना हुडकून करते रे कंदी कंदी हा तुझा सत्यदा पोलीस आणि लोकांना हुडकून करतोय समजलं का पण आज माझी गुंजा काय एवढी खट्टू झाली सत्यदा माझी कालशीप कट्टू आजीकडे नको लक्ष देऊ तू ती अशीच बोलत असती तू डोळे बंद कर का म्हणून कर म्हणलं ना तुला सत्यदा तुला माहितीये म्या की नाही असं डोळा बंद करती तू मला खोटी खोटी पंख लाव म्या खोटी खोटी उडत उडत शहरात जाती असं सपान बघते मी रोज झोपल्यावर हे असं झोपेतलं सपान सकाळ उजाडल्यावर उन्हात इरघडून जाते पण दिवसाच्या उन्हाच्या तडाख्यात अन घामाच्या धारेत बघितलेलं सपान आहे ना ते खरं असतंय अन असं खरं सपान सत्यात उतरवाया लय कष्ट लागतात लय मेहनत लागते जीव तोडावा लागतोय बर सत्यदा डोळे उघडू आता उघड एक मिनिट ये तुझ सारट पिकट सत्यदा काय झालं सत्यदा इकडचा कागदाचा तुकडा कुठे तो गावलास नाही का मला एक मिनिट धर वा गुंजा तुझ्या सपनाचा फायनल तुकडा तुझ्या हातात आहे एक मिनिट एक मिनिट ये तुझं बक्षीस आणि एक मिनिट ए याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि यू मानाचा एक रुपया या 100 रुपयाला जर हायर वाण्याचा मान पाहिजे असेल देवीच्या चरणी अर्पण करण्याचा मान पाहिजे असेल ना तर त्यो मान यो 1 रुपयाच देऊ शकतो नाहीतर हे नुसतं पैसेच आहेत ग्या 1 रुपयाचं मोल ते 100 रुपयाला कधीच नाही येत जसं तुझ्या सर्टिफिकेटचं झालं मोठी स्वप्न बघ मोठी मेहनत कर पर सत्यदा ती कडू आजी माझं लगीन लाव्या निघाली अगं सोड तिला म्या आहे ना म्या बघून घेईन आता या पालखीला कोण तुझ्याकडे बेकार नजरेनं बघतोय ना त्याच्याकडे मीच बघतो डोळस काढून त्याच्या हातात देतो त्याच्या तो फक्त अभ्यासाकडे लक्ष दे बाकी सगळं पाणी कमी होऊन राहिलं ना नदीतलं पण आता पाऊस पडत आणि मग होडी बलवायला मज्जा येईल पण तुझ्या आता तू कुठं असणार आमच्या बरोबर होडीतला का मी आपण असणार का म्हणजे तुला आता स्कॉलरशिप मिळाली ना तू आता मोठं कॉलेज मध्ये जाशील तिथे दुचाकीवरनं आणि मोठ्या शहरांमध्ये नदी बी नाही आणि होडी बी नाही पण मग आता आपल्याला नदी कोण पार करविणार गुंजे तुम्ही नदी पिशवीत भरून घेऊन जा आणि चांगली जागा बघून ते सोडून तिकडच पिशवीत का मात्र इथल्या समजा गोष्टी केली मनात भरून घेऊन जाणार
इथली नदी, इथली माणसं, शेत, डोंगर, कपारी, गुरं आणि बकऱ्या. अव बकरी राहिली की तिकडे माझी विसरून गेले. आता बकरी हारली ना तर बा डोपटून काढेल, सोडणार नाही मला. बाण सोडवी नाही मुलीला, लई वाईट. मांजी म्हणजे वाड्यातली पोर, गोठ्यातली गुरण, रानातली ढोर. काय बोलली ती ग? काय नाही, आता मी होडी वळवते, चल लवकर शोध तुझी बकरी. घे ग चंपे, थांब. इथे आली तर परत बडबड करत राहील. अगे लवकर ये ग, नाहीतर मॅडम परत कोंबडा करल. आता आता ती स्टोर करायचं काय? चिंपी चालल. पुरींचे लपून छपून फुटू काढतोय, याला चांगली शिक्षा व्हायला पाहिजे. म्याकीने गावातल्या लोकांना बोलवते आणि याला चांगलं हनाया लावते. ए असं काही नाहीये, मी निसर्गाचे फोटो काढतोय, कादळ सगळ्या सुंदर गोष्टींचे फोटो काढतो. पण काय ग, तुमच्यात कोणाला सरळ बोलताच येत नाही का? सरळ म्हणजे कसं? आमचं बोलणं काय तुमच्या कानामध्ये वैना वैनान जाते के? काही बोलण्यात अर्थ नाही, मॅनर्स नावाची गोष्टच नाहीये. आला मोठा मॅनर वाला, तुमच्या सरात ते किलो किलो इकत मिळतोय का मॅनर? नाही तोळ्यानं. घबरा, मॅनर शिकवतात आम्हाला. दिसेल त्या पोरीला धक्के द्यायचे नसतात आणि जरा रंगीबिरंगी काय दिसलं की लगेच फोटो बी काढायचे नसतात. एवढं साधं कळत नाही ना तुम्हाला? बघितलं पुन्हा एक एक ओरपणा, जरा सिव्हिलाइज वागणं नाही. ओ बाप्पा, शिवी बिवी देऊ नको बरं. अगं शिवी नाही काय, साहेब हायचो इंग्रजीत बोलतोय. वय साहेब आम्ही नाही हा शिवीलाज, तुम्ही सहरी माणसं असली शिवीलाज. ते रुमाला नाक शिंकरता आणि शेंबूर खिशात ठेवता, घरात घाण करता आणि त्यावरती झाकण लावता. हो साहेब, तिचं काही ऐकू नका, ती पेटली ना ती पटाकडी वाणीच बोलते. पण मग अशी तुम्ही म्हणाला कि तुम्ही समजा सुंदर गोष्टींचे फोटो काढता, म्हणजे आम्ही बी सुंदर आहे का? हो तर फक्त ही सोडू.